तर निर्यात शुल्काबाबतही आपण केंद्र सरकारला पत्र दिले अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे. किमान आमच्या 2200-2300 किंवा 2000 पुढे भाव मिळाला पाहिजे. चांगला क्वालिटीचा कांदा असतो आणि शेतकऱ्यांना कमीत कमी एवढा भाव तरी मिळाला पाहिजे. पण मला या गोष्टीचा आनंद झाला की आम्ही मागणी केल्यापेक्षाही जास्त भाव सरकारने एक पाऊल पुढे घेत अजून जास्तीचा भाव दिला. म्हणजे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार नक्कीच करत आहे. आणि त्याचबरोबर जे निर्यात शुल्क लावलेलं आहे त्यासाठी सुद्धा मी पत्र लिहिलेलं आहे की याच्यामध्ये सुद्धा फेरविचार करावा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24